सुरू झालेला आहे. ज्यावेळेस सुधीर पारवेंना सजा झाली, स्थगिती मिळेपर्यंत त्यांची आमदारकी 24 तासात रद्द केली नाही. बच्चू कडूंच्या संदर्भात स्थगिती मिळेपर्यंत रद्द झाली नाही. सुनील केदारांच्या संदर्भात होते, यातच त्याचं उत्तर आहे की सुनील केदार नागपूर जिल्ह्यात ज्या ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये त्यांचं वर्चस्व होतं, सर्व निवडणुका त्यांनी एकतर्फी जिंकल्या. जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच्या शिवाय सुनील केदारांनी भाजपला उभं राहू दिलं नाही. त्याचा बदला त्यांनी घेतला, बदला घेऊन घाईघाईमध्ये आमदारकी रद्द केली. आणि हे दिसतंय विरोधकांना संपवण्याचं जे षडयंत्र जेवढे सुरू आहे, ते लोकशाही संपवण्यासाठी त्याच्या त्या दिशेने त्यांचं पाऊल पडते आहे.